राज्य में कौन मुख्यमंत्री है, कौन बनेगा, इस संबंध में कांग्रेस का कोई लेना देना नहीं है। जनता के समस्या को हल करने में कांग्रेस पक्ष की दिलचस्पी है, ऐसी प्रतिक्रिया कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने दी है। साथ ही घाघर घटना पर कहा कि इस राज्य में कोई भी धार्मिक संप्रदाय अब सुरक्षित नहीं है, यहाँ कई लोगों की जान गई, वहां मंत्री विदेश निकल गए। काँग्रेस पक्षाला याचं काही घेणं देणं नाही राज्यात कोण मुख्यमंत्री आहे, कोण मुख्यमंत्री होणार आहे, कारण की राज्यात जे जनतेचे प्रश्न जे निर्माण झालेले आहेत ते भयानक आहे, भयावह आहे आणि प्रचंड आहे। रोज शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतोय, तरुण आत्महत्या करताय, गृहिणी आत्महत्या करताय, महागाई एकीकडे, शेतकऱ्यांचे प्रश्न एकीकडे, तरुणांचे प्रश्न एकीकडे, महाग आणि गरिबी मोठ्या प्रमाणात वाढते आहे। काँग्रेस त्या प्रश्नाकडे लक्ष घालत आहे, निवडणुका ज्या वेळेल त्यावेळेस आम्ही या सगळ्या प्रश्नाकडे लक्ष घालू, कारण की ही वेळ जनतेचे प्रश्न सोडवण्यामध्ये काँग्रेसला जास्त रस आहे। सरकारच्या दरबारात ते मांडू, आम्ही वेळ आलं तर त्याच्यासाठी रस्त्यावर उतरू। आमची भूमिका स्पष्ट आहे, कोण मुख्यमंत्री होते, कोण रुसून बसलेला आहे, कोण कुठं गेलेला आहे। आपण पाहिलं की खारघरच्या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी एका संप्रदायाचे लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेत आणि काही मंत्री विदेशात त्या दिवशीच चालले गेलेत, हे काय चाललं या राज्यामध्ये। खरं तर या सगळ्या प्रश्नाला जनतेच्या डोळ्यातले अश्रू पुसणं, झालेली चूक लोकांची माफी मागितणं, अजून सरकार त्याच्यावर बोलायला तयार नाही। एक सदस्यीय IAS अधिकाऱ्याची एक समिती बनवली, तातून मोठं धोडफेक करण्याचं काम सरकार करत आहे। अनेक प्रश्न या राज्यामध्ये, कुठल्याही धार्मिक संप्रदाय आता सुरक्षित नाही। एकीकडे हिंदूचं गवा करायचा तर अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांचं संप्रदाय काय काही वेगळ्या धर्माचं नव्हतं, आणि ज्या पद्धतीनं हिंदू संप्रदायालाच या पद्धतीनं उन्हात तळपडून मारणं आणि आम्ही हिंदूचे रक्षक आहोत अशा खोट्या धाबा मारणारी सरकार जी महाराष्ट्रात आहे। म्हणून कुठलाही संप्रदाय असो, कुठल्याही धर्माचा संप्रदाय असो, या पद्धतीचं चिरडून टाकण्याचं पाप BJP करत आहे सत्तेसाठी काही पण। अशा पद्धतीची जी भूमिका राज्यातल्या आणि केंद्रातल्या BJP सरकारची आहे, त्याचा विरोध आणि जनतेला न्याय मिळवून देणं ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे। त्यामुळे आम्हाला या कोण मुख्यमंत्री होणार, कोण होणार नाही होणार, याच्याकडे काँग्रेस पक्षाचं काही घेणं देणं नाही।